खऱ्या अर्थाने तुम्हाला सर्वांच्याच भेटीला आलेली आहे। या व्यक्तिमत्वाचे अपार कष्ट, या व्यक्तिमत्वाचं अफाट संघटन कौशल्य आणि त्याचबरोबर ज्या व्यक्तिमत्वाचं असामान्य नेतृत्व, या सगळ्यांच्याच बळावर भिवंडीकरांच्या काळजावर अधिराज्य गाजवणारे नाव, युवकांचा बुलंद आणि गडागाती आवाज, युवकांच्या गळ्यातली ताईत माननीय अजयदादा मोरे साहेब यांचं शुभागमन होत आहे। साहेबांचं या स्पर्धेच्या वतीनं आमदार चषक 2024 च्या क्रिकेटच्या या महारण संग्रामाच्या वतीनं मी शब्द सुमदांनी मनपूर्वक स्वागत करतो। या वेळेला नेटबॉल असेल, पुन्हा नव्यानं सुरुवात करावी लागेल। प्रचित इलेव्हन खांडपे संघाचा स्ट्रायकर बॉलर ओमकार याला फार वेळ घेतोय, आपण चला स्टार्ट करायचे। निश्चित स्ट्रायकिंग एंडला आपल्याला बॅटर पाहायला मिळेल, जय नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर पाहायला मिळेल वैभव ओमकार इथे मात्र वेगवान तोफकारा घेऊन येईल। चार षटकांचा हा पहिला डाव आपल्याला पाहायला मिळतो। निश्चित कर्णधारानं नाणेफेक जिंकल्यानंतर खांडपे संघाच्या विरोधात फर्स्ट बॅटिंगचा निर्णय घेतला। या मैदानाचा अगदी पहिल्या दिवसापासून जर आपण अंदाज घेतला तर बोथ एंड बॉलर आणि बॅटरला देखील संधी दिली गेली आहे। स्वाक्षिप करण्याचा प्रयत्न होता, पहिला चेंडू आडलेनचा वापर केला जातो आहे। निश्चित फलंदाज जयनं पहिल्याच फटक्यावर सांगितलं होतं ज्या पद्धतीनं, ज्या स्टाईलनं, ज्या शैलीनं हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला की इथे मात्र आक्रमण केलं जाईल, कारण निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांचं पहिलं षटक आहे। त्यात जर आपण पाहिलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल, मिड विकेट असेल, एक क्षेत्र खाली दिसतं आणि तिथे अटॅक करण्याचा प्रयत्न केला जातो। जसप्रीत बुमराची ऍक्शन, त्या स्टाईलनं गोलंदाजी, चेंडू काही काळ हवेत आहे, कव्हरला क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात असेल, अवाची संधी होती, परंतु अगदी चपळाईनं आणि वेगवान स्वरूपामध्ये जय आणि वैभव या दोन बॅटरच्या माध्यमातून या वेळेला जर आपण पाहिलं तर कुंदे बी या संघाच्या धावफलकावर श्रीगणेशा होताना आपल्याला पाहायला मिळतं। फर्स्ट डॉट बॉल पाहायला मिळाला, नेक्स्ट बॉलवर सिंगल आली, आता स्ट्रायकिंग एंडला वैभव पाहायला मिळेल। खरं तर गोलंदाज ओमकारचा देखील सातत्यानं प्रयत्न असेल की या पहिल्या स्लॉग ओव्हरमध्ये, या पहिल्या निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च करण्याचा मानस असेल आणि तो मानस सत्यात अवतरित करण्याचं धाडस देखील पहिल्या दोन चेंडूंवर पाहायला मिळालं। वैभवसाठी पुढचा चेंडू, या वेळेला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, चांगली गोलंदाजी, ऑफकटर आपल्याला पाहायला मिळाला। चेंडू पडल्यानंतर अगदी क्विक स्वरूपात, अगदी वेगवान स्वरूपामध्ये इष्टिरक्षकाच्या हातात जाऊन सोपवला आणि तिथे मात्र अचंबित करणारी डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली। पहिल्या तीन चेंडूंमध्ये निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या या षटकामध्ये ओमकारची सुरुवात मात्र दमदार झाली आहे। जरी टॉस जिंकून समोरच्या संघानं आपल्याला पहिल्यांदा गोलंदाजी करण्यासाठी पाचारित केलं असेल, निमंत्रण दिलं असेल, तरी देखील त्या निमंत्रणाचा अगदी स्वेच्छेनं स्वीकार केला गेला आणि वेगवान तोफखान्याचा मारा सांभाळत असताना सुरुवातीच्या या तीन चेंडूंवर फर्स्ट ओव्हरमध्ये कुठेतरी अटॅकिंग मोडला क्लिक होऊन अग्रेसिव्ह बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल। हे चित्र सदृश्य परिस्थिती असताना देखील तिथे मात्र चांगली चलाखी भरी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। नेक्स्ट बॉल ऑफ दिस ओव्हर राकर बॉल, इथे देखील पुन्हा जर आपण पाहिलं तर निश्चित लाईन चेक केली गेली आहे, ऑफस्टिकच्या बाहेर अवे फ्रॉम बॉडी खेळवण्याचा सातत्यानं प्रयत्न केला जातो आहे, कारण ज्या वेळेला तुमच्या फिल्डिंग रेस्ट्रिक्शन असतात आणि त्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं तुम्ही गोलंदाजी करत असतात, तिथे तुम्हाला माहीत असतं की आपण रचलेल्या व्यूहरचनेला खऱ्या अर्थानं भेदण्यासाठी फलंदाजाला कोणतीही संधी आपण उपलब्ध करून देणार नाही। यात वाईट आला, अतिरिक्तच्या स्वरूपात एक रन ऍड होईल, ती म्हणजेच कुंदे बी या संघाच्या धावफलकावर आणि संघाची धावसंख्या धावून पोहोचेल ती आता मात्र दोन धावा। नेक्स्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, या वेळेला मेरिट पर्यंत पोहोचून खेळण्याचा प्रयत्न होता, फटका चांगला सजवलाय, परंतु मात्र टायमिंग प्रॉपर आपल्याला पाहायला मिळणार नाही आहे। पकडलाय झेल आणि संपलाय कुंदे बी या संघाच्या फलंदाजाचा या डावातला खेळ। निश्चित आता जर आपण पाहिलं तर वैभवला मात्र माघारी पाठवण्यामध्ये यश आलं, गोलंदाज ओमकारला, आणि आपण याच सगळ्या गोष्टीची चर्चा केली होती। फर्स्ट ओव्हरमध्ये जर तुमच्याकडनं अटॅकिंग बॉलिंग झाली, अगदी आक्रमण चढवलं गेलं गोलंदाजीच्या माध्यमातून, तर फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करणारा संघ कुठेतरी आपल्याला बॅकफुटवर जाताना पाहायला मिळेल। ज्या ज्या वेळेला तुम्ही फलंदाजांना एकेका धाबेसाठी तरसवत असता, त्यांना संघर्ष करायला भाग पाडत असता, त्या त्या वेळेला हे चित्र आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतं। म्हणून तर म्हणतात ना की जर तुम्हाला प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना आपल्या जाळ्यामध्ये सहजपणे ओढायचं असेल
तर त्यांना चुका करण्यासाठी जो दबाव आहे तो दबाव मात्र तुम्हाला क्रिएट करणं फार गरजेचं आहे, ते प्रेशर क्रिएट करणं फार गरजेचं आहे. आणि तो दबाव ऍज अ स्ट्रायकर बॉलर प्रज्योती लेवन खानपे संघाकडनं ओंकारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. चार चेंडू झालेत केवळ आणि केवळ, जर आपण पाहिल्या दोन धावा खर्च केल्यात आणि या दोन धावा खर्च करत असताना इथे मात्र वैभव सारख्या सलामीवीर फलंदाजाला देखील माघारी पाठवलं. डावखुरात आता सागर आता मात्र आपल्याला खेळपट्टीवर दाखल होताना पाहायला मिळतो. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी, टिचून गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी बॅटरच्या मेंटॅलिटी अगेन्स्ट बॉलिंग करताना पाहायला मिळते. याला मन कवडी गोलंदाजी म्हणतात. झटपट क्रिकेटच्या काळामध्ये जर तुम्हाला ही सूत्र मांडता आली, ही सूत्र जर खऱ्या अर्थाने यशस्वीरित्या हाताळता आली, ती अंमलात आणता आली, तर निश्चित तुम्ही जी केलेली रणनीती आहे, तुम्ही निश्चित ठरवलेली जी काही रणनीती आहे, ती रणनीती मात्र इथे यशस्वीपणे पार पाडत असते. आणि म्हणून म्हणतात ना की या सगळ्या गोष्टी जुळवता येण्यासाठी पराकोटीचा संघर्ष हा मैदानाच्या आत हा आवर्जून करण्याची तयारी, जिद्द, चिकाटी तुमची असली पाहिजे. आणि ते सगळं पूर्ण करण्यासाठी अतोनात प्रयत्न करण्याची देखील तयारी तुमची असली पाहिजे. आणि ते काम ओंकारनं केलं, खरं तर पॅनलाइज केलेला हा संघ आहे. परंतु पहिल्या षटकामध्ये जे आपले तीन चेंडू आपल्या इनिंग मधनं कट झालेले आहेत, कमी झालेले आहेत, त्या तीन चेंडूंना कव्हरअप करण्याचं काम ऍज अ स्ट्रायकर बॉलर म्हणून गोलंदाज ओंकार करणार. डावखुरे आताचा बॅटर सागर, नाऊ ऑन स्ट्रायकिंग इन नेक्स्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. यावेळेला निश्चित ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. आउट ऑफ द लेग स्टिक डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. हे आपल्याला सातत्यानं वारंवार क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं, ज्यामुळे तुमचा लेफ्टी राईटी कॉम्बिनेशनचा सामना करण्याचा खऱ्यातनं क्षण तुमच्या जवळ येतो, त्या त्या वेळेला तुम्ही डिस्ट्रॅक्ट होत असता, थोडं टप्प्यावरचं आणि दिशेवरचं नियंत्रण तुम्ही हरवत असता, आणि त्याचा प्रत्ययही आपल्याला या वेळेला पाहायला मिळाला. व्हाईट बॉल आलाय, तीन धावा धावफलकावरात. पुन्हा एकदा चेंडू फेक करावी लागेल, ते म्हणजेच गोलंदाज ओंकारला. सागरसाठी पुढचा चेंडू यावेळेला फुल लेंथचा, त्यावर मात्र घणाघात. या गात लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू निघून जाईल सीमा पार. या सामन्यातला हा पहिला वहिला खणखणीत चौका. निश्चित लक्षात ठेवा, तीन षटक आपल्याला टायमिंग आहे प्रत्येक षटकाचा, त्याचा देखील आपल्याला विचार करावा लागेल, आणि नाही तर परत आपण ऑब्जेक्शन घ्याल. पहिल्या दिवसापासून आपण तो निर्णय नियम खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये लागू केलाय. पाच षटकांमध्ये एक, पाच मिनिटांमध्ये एक षटक कम्प्लीट होणं हा या स्पर्धेचा नियम आहे. स्पर्धेचाच नाही तर सध्या टेनिस क्रिकेट विश्वाचा नियम आहे, आणि त्याला फॉलो करणं फार महत्वाचं असेल. ते म्हणजेच खानपे संघाला षटक क्रमांक एकचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आहे. आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या जय बजरंग स्पोर्ट्स कुंदे बी या संघाची धावसंख्या
तूर्तास या स्पर्धेच्या निमित्ताने आम्हा सगळ्यांच्या निमंत्रणाला मान देत भारतीय जनता पक्षाच्या भोंडूळ गटाचे अध्यक्ष माननीय किरण शेठ वारघडे साहेब यांचे ते शुभागमन होते. भारतीय जनता पक्ष मोहंडूळ गटाचे अध्यक्ष माननीय किरण शेठ वारघडे साहेब यांचे ते शुभागमन होते. आलेल्या मान्यवरांचा आमदार चषक 2024 च्या वतीने मी शब्द सुमनांनी मनपूर्वक स्वागत करतो. पहिले षटक समाप्त झालंय. 11 धावा धाव फलकावर आणि 11 धावा जमवत असताना जे बजरंग स्पोर्ट्स कुंदे बी या टीमला मात्र एक गडाचा मोबदला देखील चुकता करावा लागला. नवीन गोलंदाज प्रचित इलेवन खांडपे या संघाकडून आपल्याला पाहायला मिळेल. प्रेमनाथ स्ट्रायकिंग एंडला आपल्याला बॅटर पाहायला मिळेल, तो म्हणजे जय. नॉन स्ट्रायकिंग एंडला सागर. खरं तर सागरच्या बॅट मधनं जर आपण पाहिलं तर सलगचे दोन चौकार आतापर्यंत पाहिले तर डावाला आकार देण्याचा डावाच्या धावफलकावर खऱ्या तर वेगानं धावा जमवण्याचा प्रयत्न असेल. फर्स्ट बॉल ऑफ सेकंड ओव्हर प्रेमनाथचा हा पहिलाच चेंडू. जयच्या बॅट मधनं जोरदार प्रहार लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू निघून जाईल. वन बाउन्स ओव्हर दी रोप एक टप्पा खात सीमा पार चौका. किरण वारघडे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्याचबरोबर विशेष कार्यकारी अधिकारी सन्माननीय रविकांतजी वारघडे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि सन्माननीय विशालदा पाटील साहेब यांचं देखील ते शुभागमन होते. आलेल्या तमाम मान्यवरांचं सुभाष शिलवंत खानिवली आयोजित आमदार चषक 2024 च्या वतीने मनपूर्वक स्वागत करतोय. प्रेमनाथचं स्वागत केलं बॅटर जयने चौकारानं नेक्स्ट बॉल. या वेळेला पुन्हा जर आपण पाहिलं तर स्क्वेअर लेग खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट अँड बॉलचा कनेक्शन आपल्याला पाहायला मिळालं नाही. दुसऱ्या दाबेचा प्रयत्न केला जाईल का, परंतु नाही. आणि आता जर आपण विचार केला तर एज लागली होती, सो ही आपल्याला धाव फलक या धावा मात्र फलंदाजाच्या खात्यामध्ये जमा होताना पाहायला मिळतील. एक धाव आली आहे, संघाची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचले, ती म्हणजेच 16 धावा. पहिले दोन चेंडू प्रेमनाथचे पाहिले, पहिल्या चेंडूवर हल्ला चढवला गेला, पहिल्या चेंडूवर चौकारानं स्वागत केलं बॅटर जयनं. आणि आता मात्र सागर आहे षटक क्रमांक 1 च्या चेंडू क्रमांक 5 आणि चेंडू क्रमांक 6 वर सलगचे दोन तडाखे बाद चौकार याच फलंदाजानं लगावलेत. आणि आता गरज आहे पुन्हा एकदा खरं तर वेगवान स्वरूपात धावा धावफलकावर अंकित करणं आणि अगदी त्या पद्धतीने सागरचा खेळ बहरताना पाहायला मिळेल का. या वेळेला पुन्हा ट्रॅकर बॉल होता, इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात असेल. झेल उडालाय आणि क्षेत्ररक्षकानं तो झेल देखील या वेळेला मात्र कॅरी केलाय, परंतु बॅट लागली आहे की शरीराचा वेध घेतला या सगळ्यांची चर्चा दोन अंपायर करतील. खेळाडू जरा आपण थांबा, जर मुख्य अंपायरला काही डाऊट असतील तर त्यांना स्क्वेअर लेग अंपायरशी बोलण्याचा अधिकार आहे. आणि पंचांचा निर्णय होतो, यस बॅट्समन इज आउट. पंचांचा निर्णय अंतिम असेल आणि तो आपल्याला ग्राह्य करावा लागेल, तो निर्णय मान्य देखील करावा लागेल. हा दुसरा धक्का बसलाय तो म्हणजेच जय बजरंग स्पोर्ट्स कुंदे बी या टीमला. सागरच्या माघारी परतल्यानंतर मैदानाच्या आत नवीन फलंदाज येईल, तो म्हणजेच अक्षय. खरं तर सागर आपल्याला रंगामध्ये पाहायला मिळत होता, इनफॉर्म पाहायला मिळत होता, दोन चौकारानंतर त्याचा कॉन्फिडन्स देखील गेन झालेला आपण पाहिला होता. आणि आत्मविश्वास ज्या ज्या वेळेला तुमचा वाढत असतो त्या आत्मविश्वासानं अधिक काही काळ तुमच्यावर अधिराज्य गाजवण्याच्या अगोदर प्रतिस्पर्ध्याचा आत्मविश्वास खऱ्या अर्थानं तुम्हाला खच्ची करता आला पाहिजे, तो कमी करता आला पाहिजे. आणि त्यावरच आक्रमण केलं ते म्हणजे गोलंदाज प्रेमनाथनं. चौथा चेंडू नवीन फलंदाज अक्षय या वेळेला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. आणि संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती मात्र 16 धावा. विकेटचं पतन होतोय, दोन गडी बाद झाले आहेत, धावांचा रतीब वाढवावा लागेल. परंतु या वेळेला अक्षयनं मात्र आल्या आल्या गोलंदाजाला दाखवले आभार. हा आलाय आसमारी षटकार.
होणारा सामना देवा टायगर देवळी विपक्ष आई गावदेवी स्पोर्ट्स वडवली संघ दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट असेल की आपण लगेचच टॉससाठी यायचं आहे, कारण आता आपल्याकडे वेळ फार कमी आहे. देवळी संघाचा कर्णधार देवा टायगर देवळी संघाचा कर्णधार आणि त्याचबरोबर आई गावदेवी स्पोर्ट्स वडवली संघाचा कर्णधार दोन्ही कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉससाठी लवकरात लवकर यायचंय. तुर्तास या दोन षटकांचा खेळ तर मात्र पहिल्या डावातला समाप्त झाला आणि या पहिल्या दोन षटकांच्या समाप्तीनंतर फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या जे बजरंग स्पोर्ट्स कुंदे बी या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्या पाहायला मिळते ती म्हणजे तब्बल 30 धावा. पहिलं षटक ओंकारनं टाकलं, त्या षटकामध्ये आल्या 11 धावा. त्यानंतर आलेला प्रेमनाथचं षटक मात्र फार महागडं ठरलं, कारण या षटकामध्ये आपण दोन षटकार आणि एक चौकारासह तब्बल 19 धावा वसूल होताना चित्र पाहिलं. आणि खरं तर दोन विकेट गेल्यानंतर दबाव येईल का, एका बाजूने आपण जर टॉप ऑर्डर कोलॅप्स करण्याचा प्रयत्न करतोय अशा वेळेला खऱ्या अर्थानं फलंदाजी करणारा संघ कुठेतरी दबावाच्या गर्तेमध्ये वावरताना पाहायला मिळेल का. परंतु या सगळ्या चित्रांना तिला अंजली दिली, या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीत बांधलेले तर्क वितर्क अंदाज यांचं मात्र ताशेर बाजूला गुंडाळून ठेवा पाहायला मिळतंय. नवीन गोलंदाज नयन स्ट्रायकिंग एंडला आता मात्र आपल्याला बॅटर पाहायला मिळेल, तो म्हणजे जय. पहिला चेंडू जयसाठी गोलंदाज नयनचा, नयनच्या या चेंडूवर मात्र टॉपेज लागले, स्लॉक्सिप करण्याचा प्रयत्न होता बट मात्र सक्सेसफुली अटेम्प्ट आपल्याला पाहायला मिळाला नाही. एकापेक्षा अधिक काही मिळणार नाही. षटक क्रमांक 3 चेंडू क्रमांक 1 वर आली एकेरी धाव आणि प्राप्त झालेल्या या एकेरी धावेनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला जे बजरंग स्पोर्ट्स कुंदे बी या टीमची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 31 धावा. सो यावेळेला धावफलकावर आकडा वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या ज्या ओघाने आणि वेगाने खऱ्या अर्थानं प्राप्त केल्या जातात ते मात्र कमालीचं चित्र आहे. जबरदस्त तुफानी फटकेबाजी नेक्स्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. नयनच्या या चेंडूवर जोरदार प्रहार, लेफ्ट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता परंतु लॉंग आपला क्षेत्ररक्षक तैनात असेल. दोन षटकार ठोकणाऱ्या अक्षय नावाच्या वादळाला इथे मात्र नयनना शमवण्यात आलं यश आणि हा बसलाय तिसरा धक्का कुंदे बी या संघाला.
0.0 सरासरीने जर आपण पाहिलं तर 30 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या होत्या. पहिल्या षटकातल्या 11 धावा, त्यानंतर प्रेमनाथचा घेतला गेला कर्पूस समाचार, तब्बल 19 धावांचा मुसळधार पाऊस आणि त्यानंतर आलेल्या नयनने 5 चेंडूंमध्ये खर्च केल्यात केवळ 3 धावा. आणि या 3 धावा खर्च करत असताना 2 यश संपादित करण्यामध्ये देखील यश आलंय, पुनरागमन केले जाते. म्हणून तर म्हणतात ना, संघर्षाच्या मार्गावर चालत असताना वाटेत संकट अडचणी काटे भरून येत राहतील, पण याच काट्यांना बाजूला सारून अपयशाच्या छातारावर पाय देऊन यशाच्या नभांगणात ज्याला आपलं ध्रुवस्थान निर्माण करता येतं त्याला मात्र यशाच्या सिंहासनावर विराजमान होता येतं. नयन नाव ऑन फायर, अनदर विकेट डाऊन या गोलंदाजानं उद्ध्वस्त केलाय फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या कुंदे बी संघाच्या फलंदाजांचा खेम. प्रत्येकडनं चुकी झाली. ज्या वेळेला तुम्ही आमंत्रण देतायत आणि हे आमंत्रण स्वीकारलं बॅटर जयनं, जयच्या बॅट मधनं आपल्याला हा षटकार पाहायला मिळाला. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज नयननं केलेल्या मेहनतीवर चेंडू क्रमांक 1 वर पाणी फिरण्याचं काम गोलंदाज आदित्यकडनं झालंय. कारण निर्णायक आणि महत्वाच्या हाणामारीच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर जर षटकार आला तर मग मात्र उर्वरित 5 चेंडूंवर आपल्याला गोलंदाज मात्र दबावात पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल, यावेळेला ट्रॅकर बॉल, हो हो, चेंडू सीमा पार, जय 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 हो, षटकार. सलगच्या या दुसऱ्या षटकारानं फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या जयबजरंग स्पोर्ट्स कुंदे बी संघाची धावफलका आता आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते, ती म्हणजे 45 धावा. जय सुरुवातीला आलाय, थांबला, त्यानं पाहिलं आणि आता मात्र जिंकण्यासाठी सुरुवात केली. तिसरा चेंडू या वेळेला मात्र निश्चित गुडलिन स्पॉटवरचा चेंडू होता, चांगली गोलंदाजी षटक क्रमांक 4 या तिसऱ्या चेंडूवर पाहायला मिळाली. पहिल्या 2 चेंडूंवर घडाघाती षटकार आल्यानंतर कुठेतरी पुन्हा त्या चुका खोडून टाकण्याचं काम केलं जाईल का पाहावं लागेल, कारण 45 आकडा या क्षणाला धाव फलकावर अंकित केलाय तो कुंदे बी संघाने. फोर्थ बॉल ऑफ फोर्थ ओव्हर, चौथा चेंडू इथे मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात असेल, इथे चुकी होणार नाही. 2 षटकार ठोकणाऱ्या जयला आता परतावं लागेल माघारी. जर आपण प्रत्येक षटकाचं पृथक्करण पाहिलं, या डावाचं आतापर्यंत जर विश्लेषण जर आपण पाहिलं तर निश्चित या डावानं प्रत्येक वेळेला हुलकावणी दिली तुमच्या आमच्या अंदाजांना, तुमच्या आमच्या तर्कांना, तुमच्या आमच्या वितर्कांना. कारण
एखाद दोन चेंडू गोलंदाज एखाद दोन चेंडू फलंदाज वर्चस्व गाजवतोय सुभाष साठेचा चेंडू लॉफ्टेड ऑन ड्राइव चेंडू निघून चाललाय सीमा पार व्हॉट अ लव्हली शॉट स्टँड अँड डिलिव्हर षटकार। कुंदीप बी या संघाची धावसंख्या आता मात्र अर्धशतकाच्या पल्ल्यावर जाताना पाहायला मिळेल। संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल ती म्हणजे 51 धावा या षटकातला पुढचा चेंडू सुभाष साठी। शेवटचा चेंडू इथे मात्र जर आपण पाहिलं तर निश्चित लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळलेला फटका एकदा धाव निघाली पूर्ण दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केला जातो वेगवान त्याच्या पळाई पाहायला मिळाले परंतु खुदा पहा निकला चुहा। दोन धावा केल्या होत्या परंतु पंचांचा वन शॉटचा इशारा येईल सो एकच रन या वेळेला ऍड केली जाईल आणि संघाची धावसंख्या या चार षटकांच्या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळेल 52 धावा। विजयाकरता आवश्यक असतील प्रचित इलेवन खांडपे संघाला 21 चेंडू आणि 53 धावा 31 चेंडू आणि 53 धावांची गरज असेल निश्चित। ज्या पद्धतीनं पहिला डाव गोलंदाजांनी देखील विकेट घेतला कारण या 52 धावा जमवत असताना तब्बल 6 विकेटचा खऱ्या अर्थानं मोबदला चुकता करावा लागला। विकेट जरी पण खऱ्या अर्थानं एका बाजूने जात असल्या तरी देखील धावांचा रतीब मात्र आपल्याला क्षणागणिक वाढताना पाहायला मिळाला। ज्या प्रकारे पहिल्या डावामध्ये कुंदीप बी संघाची फलंदाजी स्फोटक खेळी करताना पाहायला मिळाली दुसऱ्या डावामध्ये 3 चेंडू कमी असतील 21 चेंडूंमध्ये 53 धावांचं हे लक्ष खऱ्या अर्थानं सहजपणे पार केलं जाईल का त्याचबरोबर गोलंदाजांचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळेल का की प्रचित इलेवन खांडपे संघाची स्फोटक फलंदाजी मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळेल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मात्र अनुत्तरित आहेत आणि अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं मिळवायला षटक आपण जर पाहिलं तर डाव क्रमांक 2 मध्ये ती सुरुवात होईल आणि त्या सुरुवाती करता दुसऱ्या डावाकरता मी समालोचन कक्षामध्ये निमंत्रित करील टेनिस क्रिकेट विश्वाचा लोकप्रिय आवाज व्हॉइस ऑफ पालघर व्हॉइस ऑफ वाडा आणि द व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट सन्माननीय तेजसजी धोबी सर यांना। तुर्तास देवळी संघाचा कर्णधार आणि त्याच्या विपक्ष असणारा संघ आणि गावदुबी स्पोर्ट्स वडवली संघाचा कर्णधार दोनही कॅप्टनला विनंती करतो की या आपण नाण्याफेक कक्षामध्ये यायचं आणि आपण लगेच तिथे टॉस करून घेणार आहोत। थँक्यू सो मच आदरणीय अमर राऊ सर एक जबरदस्त पहाडी आवाजाचा जादूगर म्हणून ज्यांच्याकडे सातत्याने पाहिलं जातं एक चांगलं समालोचन त्यांचे अभ्यासपूर्ण समालोचन ऐकायला मिळालं आपल्याला जाऊयात। यस देवळी संघ शेवटचा अंतिम पुकार तुम्हाला असेल नाणेफेकीसाठी क्षणाचाही विलंब न करता मित्रांनो या ज्या पद्धतीने अमर राऊ सरांनी पोहोचवलं की कुठलाही या स्पर्धेमधून फायदा नसणारे किंवा कुठलाही मोबाईलला इथून मात्र घेतला जाणं आहे फ्री इंडिया टुर्नामेंट इथून मात्र भरवली जाते विकासाचे वारे पुन्हा एकदा विकासाचे वारे अर्थात शांतारामजी मोरे हॅशटॅग 2024 आमदार चषक 2024चा हा थरार आपण इथून मात्र अनुभवताय। टॉस बॉक्स जर का आपण बघितलं तर शांतारामजी मोरे साहेब तदनंतर जर का आपण बघितलं तर अर्थात प्रकाशजी भाडी साहेब उपनेते शिवसेना महाराष्ट्राचे नामदार मुख्यमंत्री सो मच तेजस। यावेळेला आपण नाणेफेक साठी येतोय मी भारतीय जनता पक्ष मोहंडूळ गटाचे अध्यक्ष किरण शेठ वारगडे साहेब आणि विशेष कार्यकारी अधिकारी सन्माननीय रविदादा वारगडे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते नाणेफेकीचा कबूल करायचा वडवली संघ आणि त्याचबरोबर देवळी संघ देवा टायगर देवळीचा संघ हा निश्चित एका बाजूला आपल्याला कॉल द्यायचा आहे आमदार चषक 2024 मी मान्यवरांना विनंती करतो या आपण समोर आणि दुसऱ्या बाजूला प्रिंट आहे सुभाष इलेवन खानेवले मी मान्यवरांना विनंती करेल टॉस करतोय कोण कॉल करताय देवा टायगर देवळी संघ या वेळेला कॉल करतो स्ट्रोक चांगलाय पॉवरफुल स्ट्रोक चेंडूला पाठवलाय सर्व बाउंड्रीच्या बाहेर आला इथे मात्र दमखम दाखवणारा षटकार दख्खनचा राजा अर्थात ज्योतिबा त्यांचं एक गीत आपण इथून मात्र ऐकताय लाजवाब गीत षटकार इथे मात्र पाहायला मिळालं डावखुऱ्या हाताचा फलंदाज समोर आहे मग डावखुऱ्या हाताचा फलंदाज समोर असला की मग म्हणायला हरकत नाही आहे निसर्गाची देण ज्या खेळाडूंना इथं नक्कीच निसर्गाची देण एक नैसर्गिक वलय बॅट फिरवण्याचं ज्या
खेळाडूंकडे आपल्या सातत्याने पाहायला मिळतं. अर्थातच ते बॅटर आता माझ्या समोर पाहायला मिळतात. आल्या आल्या सुरुवातीतून मात्र दमदार क्रिया असं म्हणतात. पहिला वार हा लाख मुलाचा असतो आणि लाख मुलाचा वार करायला आता मात्र बॅटरनं सुरुवात केली आहे. नक्कीच इथे माझा षटकार धावा संख्या 6 या अंकावर गोलंदाज सय्यार. ओहो पुरेच्छा एकदा खरारी प्रहार चेंडू चाललाय सरळ सीमा रेषा. धावा संख्या सिंगल न वधारतीय जाऊन पोहोचती आहे. ती म्हणजे अर्थातच 13 या अंकावर धावफलक. चेंडू संपलेत आतापर्यंत. चार शेवटच्या दोन चेंडूचा खेळ अजूनही शेष राहतोय. गोलंदाज सय्यार नेक्स्ट बॉल खेचून मारलाय. खेचून चेंडू चाललाय खानिवली करांच्या बेटीला. हा मात्र इथे आमदार चषक ब्रँडेड षटकार. गोलंदाज सय्यार षटकार इथे मात्र करमडत आहे. धाव संख्या सपाट्याने पुढे सरकती आहे. जगात भारी 19 फेब्रुवारी 1929 या अंकावर धाव फलक. जवाब एकदा मोठ्या फटक्या करिता जायचं होतं. या वेळेस थांबा दर्शवतायत. कदाचित रेड सिग्नल आलाय रोडवर. चेंडूला थांबा दर्शवतायत. षटक क्रमांक इथून मात्र पहिले संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 19 विजयाकरिता आव्हान होतं समर्थ म्हणजे अर्थातच द्वितीय षटक हाताळण्याकरिता युवराज लांडले गेले. यस आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतोय. पहिल्या षटकानंतर धावा संख्या होती 19. दोन धावा पॅनल्टीच्या ऍड करून धावा संख्या जाऊन पोहोचतीये अर्थातच 21 या अंकावर धाव फलक. प्रथम षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचले. नक्कीच या चेंडूवर किती धावा मिळतील तर डेफिनेटली 2 आणि धावा संख्या 2 धावेच्या बढतीनं धाव फलक जाऊन पोहोचत. धाव संख्या 23-20 या अंकावर धाव फलक. नक्कीच षटक समाप्त झाल्यानंतर आपण शाही सन्मान सत्कार सोहळ्याच्या दिशेने जाणार आहोत. नेक्स्ट बॉल ओहो हा बॉल व्हाईट बॉल प्युअर व्हाईट आहे का. पंचमजी पंचमचे तिथे तटस्थ आहेत. एस व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला इथे मात्र व्हाईट बॉल आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. प्युअर व्हाईट असं म्हणायला हरकत नाही आहे. एकदम इथे आहे गोलंदाज सय्यार. नेक्स्ट बॉल अपटून टाकण्याचा प्रयत्न. ऍक्शन केली आहे. ऍक्शनच्या विरोधात रिएक्शन. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. हाही चाललाय दन 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 करत. प्रेक्षक राजाच्या बेटीला आलाय चौकार चार.
धाव संख्या 28 अंकावर 53 धावांचं वन विच याकरिता इतर मात्र पूर्ण करायचं आहे. मग पहिल्या चेंडूपासून अटॅक करणं गरजेचं होतं. पहिल्या चेंडूपासून 16 चेंडू विजयाकरिता 25 धावांची आवश्यकता. ओहो हो यावेळेस थोडासा फटका कमकुवत स्ट्रोक असं म्हणायला हरकत नाही आहे. नो रनचा इशारा ओदा फलंदाज सेफ आहे. स्वप्नील सर आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतील जे की सध्या अर्थातच ब्ल्यू स्टारच्या हेडक्वार्टरमध्ये कार्यरत आहेत. पण आमदार साहेबांवरचं असलेलं प्रेम, क्रिकेटवरचं असलेलं प्रेम, अजय मोरे साहेबांवर असलेलं प्रेम आणि ते कुठेतरी मात्र कायम राहावं या अनुषंगानं पंचांची भूमिका क्रिकेटवरचं प्रेमी असण्याकरिता इथे पद उपस्थित होत आहेत. महादेव ठाकरे सरांना पाहताय आपण. स्वतःचा पॅनल उभं केलंय. कोणीतरी एकदा फक्त डिबसलं आणि डिबसल्यानंतर रिॲक्शन त्यांनी दर्शवली. स्वतःचं पॅनल त्यानं निर्माण केलं. ओहो हो फ्लॅटनं हा चेंडू निघालाय. ऑन साईडला आपण इथून मात्र पाहताय सिंगल मिथी आहे. सिंगल शिवाय काय मिळणार नाही आहे. सिंगलनं धावसंख्या वधारती आहे, जाऊन पोचती आहे अर्थातच 30 या अंकावर. धावफलक जाऊन पोचताना आपल्याला पाहायला मिळतं 23 धावांची आवश्यकता. अजूनही विजयाकरिता इथून मात्र वाचती आहे. चेंडू संपतायत तरी किती. दुसऱ्या षटकातील चेंडू संपतायत 4. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. एव्हन जोडीचे शिल्पकार अजय झिमोरे इथे उपस्थित आहेत, यांचा उल्लेख आम्ही सातत्याने करतोय. भावी आमदार आणि निश्चित रूपानं ते इथे उपस्थित आहेत. वेलकम अभिलाई सरचे स्वागत. चार चेंडूचा खेळ संपलाय. गुलंदाज तयार होतोय. ओहो हो नेक्स्ट बॉल. काय स्ट्रोक आहे, देख ना स्ट्रोक. कुठेतरी या स्ट्रोकला रिप्ले दर पाहतील. 10 सेकंद रिवाइंड करून पुन्हा एकदा या स्ट्रोकला पाहिलं जाईल. इतकं लाजवाब स्ट्रोक. जसा चेंडू आलाय डायरेक्टली फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारचा किस्सा या संजयजी वारगडे साहेबांचं शुभागमन या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने होताना आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम वेलकम सुस्वागतम 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 आदरणीय सन्मान्य वडवली गावाचा प्रथम नागरिक, वडवली गावाचे सरपंच महोदय ज्यांनी उचललंय वसा वडवली गावाच्या विकासाचा, आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व संजयजी वारगडे साहेबांचं शुभागमन या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने होताना आपल्याला पाहायला मिळतं. रॉयल एंट्री आपण त्यांची धिमाकदार एंट्री. आमदार चषक 2024 मध्ये 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 37. बारा चेंडू विजयाकरिता 16 धावांची आवश्यकता. जाऊयात आपण शाही सन्मान सोहळ्याच्या दिशेनं आणि अर्थातच सरपंच महोदय इथे मात्र उपस्थित होत आहेत. नक्कीच जाऊया शाही सन्मान. भारतीय जनता पार्टी मोंडुळगडचे अध्यक्ष किरणजी वारगडे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना मुख्य व्यासपीठाहून सन्मानित करण्याची विनंती मी या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय अजयजी मोरे साहेबांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते भारतीय जनता पार्टी मोंडुळगडचे अध्यक्ष अर्थातच आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व किरणजी वारगडे साहेबांना या मुख्य व्यासपीठाहून शाही सन्मानित करायचं आहे. मायेचे उपदर्शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह त्यांना देऊन आणि इथे मात्र शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. संजयजी वारगडे साहेब सरपंच वडवली आणि भाऊ साहेब खऱ्या अर्थानं शासकीय योजना जर गावात आणायची असतील तर खऱ्या अर्थानं सरपंच महोदय आणि त्यांच्यासमोर हातभार जर कोणाचा लागतो
तर अर्थातच विखंडे साहेब जे भाऊ साहेब आहेत विनोद इथे उपस्थित होत आहेत वेलकम, आणि विनोदजी वारगडे साहेब इथे उपस्थित होत आहेत वेलकम, आपलाही सहर्ष स्वागत आहे. नक्कीच सदनंतर विशेष कार्यकारी अधिकारी SCO रविकांतजी वारगडे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांनाही या मुख्य व्यासपीठावर सन्मानित करण्याची विनंती या स्पर्धेचे आयोजक अजयजी मोरे साहेबांना मी विनंती करतोय. आपल्या शुभ असते त्यांना मुख्य व्यासपीठावरून आपण सन्मानित करायचे. विशेष कार्यकारी अधिकारी SCO रविकांतजी वारगडे साहेबांना या मुख्य व्यासपीठावर सन्मानित केलं जातं. त्यानंतर मंचावर उपस्थित ज्यांची दोस्तीच्या दुनियामध्ये अशी विशाल असा मित्र परिवार ज्या व्यक्तिमत्वानी उभा केला अर्थात विशालजी पाटील इथे उपस्थित आहेत. विशालजी पाटील साहेबांनाही मुख्य व्यासपीठावरून सन्मानित करण्याची विनंती. या स्पर्धेचे आयोजक आमदार सुपुत्र, आणि मी सातत्याने म्हणतो की भिवंडीची ग्रामीण शेज कार्य सम्राट आमदार आमची आजी फेसबुक पोस्ट पहा, त्यामध्ये आम्ही म्हटले माझ्या आवडते आमदार आमदार असं का म्हणतो तर खऱ्या अर्थानं माणूस कितीही मोठा उद्या त्याचे पाय जमिनीवर असणं खूप गरजेचं असतं, आणि अर्थातच ते जमिनीवर पाय असणारे आमचे आमदार डाऊन टू अर्थ पर्सन अर्थातच शांतारामजी मोरे साहेब यांच्या नावाने ही स्पर्धा आपल्याला इथे मात्र पाहायला मिळते. संजयजी वारगडे साहेब इथे उपस्थित होत आहेत. खऱ्या अर्थानं संजयजी वारगडे साहेबांनी जेव्हा एंट्री घेतली ना एक उल्लेख जरूर करावा असं वाटतो. तुमच्या कृपेने रोज पेटते घराघरातील चूल, तुमच्या कृपेने अंगीकारलं घराघरातील मूल, लाखांचा पोशिंदा झाला तुम्ही आता उदंड स्मृती धर्मवीरा तुम्हाला, उदंड स्मृती धर्मवीरा तुम्हाला. गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेबांची शिकवण आणि त्याच गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेबांचं नाव त्यांच्या गाडीवर आपल्याला पाहायला मिळतं, आणि अर्थातच ओव्हर टू मॅच. नक्कीच इथे मात्र नो बॉल इथे मात्र डिलिव्हर झालाय, आणि नो बॉल व्हाईट बॉल आहे का? व्हाईट बॉल आहे. यस यस. ओहो हो, या वेळेला चेंडूला सरळ पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6 लाजवाब स्ट्रोक, षटकारानं धावसंख्या. थँक्यू.